मला हे पटत नाही आणि मी का म्हणून सार्थकशी लग्न करू? तुम्ही हेच पुढचं प्लॅनिंग करून तर मला इथे प्रेरणा बनवून आणलं नव्हतं ना? हे तसं काही माझ्या मनात नाहीये. त्यावेळी माझी प्रायोरिटी सार्थकला बरं करणं एवढीच होती आणि तुझ्या प्रयत्नांमुळे तो बरा झालाही. हे बघ, तू प्रेरणा नसून अर्पिता आहेस, यामुळे आम्हाला विशेष काही फरक पडणार नाही. कारण प्रेरणा तर आमच्या आयुष्यात नाही आहे, सत्य मी पचवलंय. आणि सार्थकचं काय? तो अजूनही त्या खोट्याच जगात राहतोय ना. उद्या त्याला सगळं खरं कळलं तर? कळू दे ना, तोपर्यंत थोडा वेळ गेला असेल. तू त्याच्या आयुष्यात तुझं असं एक स्थान निर्माण केलं असेल, तुझ्याविषयी काही फिलिंग्स निर्माण केल्या असेल. नाही, मला हे पटत नाही. मी सार्थकशी लग्न करणार नाही. मुळात मी सार्थकला कधी त्या नजरेने बघितलंच नव्हतं. आणि एक लक्षात ठेवा, खोट्याच्या आधारावर उभी राहिलेली नाती कधीच टिकत नाहीत. आता हा विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाकलेलाच बरा. माझ्या प्रत्येक वागण्यात तुम्हाला वाईटपणाच दिसणार. सावत्र आई ना मी त्याची. सार्थक पुन्हा हसता खेळता झाला, सावरला, म्हणून मी त्याच्या लग्नाची स्वप्न पाहिली. काय चुकलं माझं? आज त्याची आई जिवंत असती तर तिलाही वाटलं असतं ना सार्थकचं लग्न व्हावं, त्याचा संसार थाटावा, नातवंड अंगा खांद्यावर खेळावी, वाटलं असतं ना. डॅड, ही अर्पिता देवधर कोण आहे? काय कोण म्हणालास? अर्पिता देवधर आपल्या प्रेरणाची तिचा काय संबंध आहे? मी कुठल्या अर्पिता देवधरला ओळखत नाही. आणि तू हे का विचारतोयस? काल मला एका व्यक्तीचा फोन आला. तो म्हणत होता का जी मुलगी प्रेरणा म्हणून वावरते ना, प्रेरणा नसून तिच्यावरती दिसणारी कोणतरी अर्पिता देवधर आहे. हे खरं आहे ना डॅड? कोणतरी मस्करी केली असून? नो वे डॅड, नो वे. एखाद वेळी मस्करी असू शकते डॅड, पण त्या दिवशी देवळात सुद्धा त्या माणसाने तिला अर्पिता अशी हाक कशी मारली? खरं सांगा डॅड, कोण आहे ही मुलगी? पूर्ण जग मला फसवू शकतं, पण तुम्ही माझी फसवणूक करणार नाहीत अशी खात्री आहे मला. टेल मी डॅड, हू इज शी? आपली प्रेरणा? कोण? अर्पिता देवधर. अमृता, असंही होऊ शकतं की मी पुढे जातो, तू नंतर, चार आठ दिवसांनी माझ्या मागावून ये. कशाला? दोघांनी जायचं ठरवलंय ना आपण, एकत्रच जाऊया. अमृता, माझं म्हणणं इतकंच आहे की मी पुढे जाऊन थोडस काम उरकतो, म्हणजे तू आलीस तर मी तुला वेळ देऊ शकेन ना, तर तू बोर होशील तिकडे. काही होत नाही मी बोर. यश, माझा वेळ कसा घालवायचा ते बघते मी. तुझ्याकडे नाही तक्रार करणार. आता तू ठरवलंच तर? यश प्लीज, आता काही शंका काढू नकोस ना. हे बघ, मी सगळी तयारी केली. आता तू म्हणशील ना तेव्हा निघू. ठीक, तसं काही नाही आहे सार्थक, ही तुझी प्रेरणाच आहे. फाईन, मग हे विजयवीणा कोण आहे? आपल्या प्रेरणाशी त्यांचा काय संबंध आहे? त्या माणसाने मला सांगितलं कधी की त्यांच्या घरी राहते अर्पिता देवधर या नावाने? कुणी तुला सगळं सांगितलंय? कुणी या सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या डोक्यात भरवल्यात? माहित नाही मला, त्यांनी त्याचं नाव नाही सांगितलं. त्याच्या गोष्टीवर मी विश्वास ठेवा असं सांगत होता तुम्हाला सारखा सारखा. कोणीतरी तुझी दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय.
त्यात त्याचा काय हेतू आहे मला कल्पना नाही, पण खरं बोलणाऱ्या माणसाला त्याची आयडेंटिटी लपवायची काहीच गरज नव्हती. डॅड डॅड फक्त फोन कॉल्स पडत असताना तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण त्यांची देवळात सुद्धा त्या माणसाने देवळात भेटलेला माणूसच तो कॉलवर असू शकतो. तुमच्या दोघात काही मिसअंडरस्टँडिंग निर्माण व्हावं हाच त्याचा हेतू असेल. कधी तुम्हाला वेगळं करायचा डाव असेल त्याचा. डॅड कोण असं कशाला करेल? मी आणि प्रेरणाने काय वाकडं केलं कोणाचं? आय डोंट नो कोण असं का करतं मला माहीत नाही, पण आपण दुसऱ्याच्या बोलण्याकडे कशाला लक्ष द्यायचं? तू तुझ्या मनाला विचार, तुझ्या मनाचा कौल घे. इतक्या दिवसात तुला असं एकदा तरी वाटलं की ही तुझी प्रेरणा नाही आहे म्हणून? नाही, ही माझी प्रेरणाच आहे. माझं मन सांगतं ही माझी प्रेरणाच आहे. इतर कोण काय बोलतं याचा विचार करायची गरजच नाही आहे सार्थक. जस्ट इग्नोर इट. मग मॉमनी जी आमची डेट फिक्स केली लग्नाची, त्याच दिवशी आमचं लग्न होणार. आदित्य आणि मॉम जी डेट अनाउन्समेंटची पार्टी देणार होती ती इमिजिएटली व्हायला पाहिजे. काहीला इन्स्ट्रक्शन्स आहे, इट शुड बी डन इमिजिएटली. तुमच्यामध्ये फूट पाडणाऱ्यांची तोंड गप्प करायची आहेत मला. व्हेरी गुड. अडकीत त्यात सुपारीची व्हावी अशी अवस्था झाली आहे तुमची मिस्टर कुलकर्णी. बस आता सार्थकला सगळं खरं खरं सांगितल्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही. अगं लवकरच माझी इच्छा पूर्ण होणार आहे. आणखीन काही दिवस, थोड्याच दिवसात तुम्हाला खास बातमी देशील बघ. नाही, हे कसं शक्य आहे? एक एक दिवस हातातून निसटून जातोय. आता तर तुम्ही बघताय यश आणि अमृता चाललेत अलिबागला. आता ते कधी येतील कसं शक्य आहे? तू कशाला त्याचं टेन्शन घेतेस? सगळं अगदी अमृताच्या प्लॅन प्रमाणे चाललंय. प्लॅन? अमृता मुद्दामच यश बरोबर अलिबागला गेली आहे. तिकडे आमचं गेस्ट हाऊस आहे. एकदा ती तिथे पोहोचली आमच्या दोघींची भिस्त तुझ्यावर आहे ख्याती. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. खरंच आता तर त्या क्षणाची मीही खूप आतुरतेने वाट बघतीये. सार्थक. हां, मला जरा तुझ्याशी अर्जंट काम आहे. मला जरा आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन भेटशील? आत्ता? हो आत्ता. तसं काम आहे म्हणून बोलवतोय, फोनवर सांगता येणार नाही. प्लीज अखेरचं बोलवतोय, अखेरचा त्रास देतो असं समजू दे माझ्यासाठी. मी तुझी वाट बघतोय. सार्थक सगळं खरं आहे तुझं, पण आत्ता मला नाही. अगं कितीही अशक्य असलं तरी ये, माझ्यासाठी ये, अखेरचं समजून ये प्लीज. मी 5 वाजता तुझी वाट बघेन तिकडे. बाय. सार्थकचं काय काम असेल? आज शेवटचा त्रास देतोय म्हणाला, म्हणजे त्याला माझ्याबद्दल सगळं खरं खरं समजलं तर नसेल.
गुड मॉर्निंग. यश ची कुठे बाहेर गावी जायची गडबड चालली आहे का? बिझनेसच्या कामासाठी कुठेतरी जातोय असं ऐकलं. अलिबाग आपल्या रिसॉर्टचं काम रखडलंय, काही लीगल अडचणी पण आल्या आहेत म्हणून जातोय आम्ही. आम्ही म्हणजे तू पण जातेस? हो, यश म्हणाला की 4-6 दिवसांचं काम आहे म्हणून मग मी ठरवलं की त्याच्याबरोबर जावं. चालेल ना? अगं न चालायला काय झालं, मी तर म्हणेन की अगदी उत्तम बेत आखलाय तुम्ही दोघांनी. कल्याणीच्या आजारपणात तुझ्यावरही खूप ताण आला होता, जरा 4 दिवस जाऊन आलीस बाहेर तर बरं वाटेल तुला. आणि त्यालाही सोबत होईल, कारण कामाच्या व्यापात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणार तो. हो तेही आहेच. मी मम्मांना विचारलं तर त्या जा म्हणाल्या आहेत, पण त्या आजारी असताना मी असं जाणं तुम्हाला अयोग्य वाटत नाहीये ना? छे, अजिबात नाही. अगं 4-5 दिवसांचा तर प्रश्न आहे आणि कल्याणीकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत की तू अगदी निश्चिंतपणे जाऊन ये. हे सगळं अमृता ठरवते याबद्दल मला आश्चर्य वाटतंय. आणि एकीकडे तिच्याबद्दल मनाच्या एका कोपऱ्यात गिल्टही येत आहे. ख्याती, मी तुला काय सांगितलंय, तुला तुझ्या आईच्या मरणाचा सूड उगवायचा आहे ना, मग तसं करत असताना ओल्याबरोबर सुख हे जळणारच. तू फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष ठेव आणि कसलाही दुसरा विचार करू नकोस, कळलं? मॅम, आता आपण आपल्या हेतूच्या शेवटच्या टप्प्याला पोचलोय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. केव्हा निघतात ती दोघं? उद्याच. तू ज्याची वाट बघत होतीस तो चान्स त्या दोघींनी आपणून तुला द्यायचं ठरवलंय. याच संधीचं सोनं करून घेणार आहे मी. कोणावर तरी विश्वास ठेवण्याचा कल्याणीला इतका पश्चाताप व्हायला हवा की तिचा अहंकार जळून खाक होईल. ख्याती, मी नंतर फोन करते. आम्ही दोघं अलिबागला चाललोय, तुला कळलं असेलच. मी तिथे जाते खरी, पण तुझ्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपवून. आईंनी मला कल्पना दिली त्याची, तू निश्चिंत मनाने जा. तिथे गेल्यावर लगेच फोन करेन तुला आणि तुला नक्की काय करायचंय हे नीट समजावून सांगेन. बस मी जसं ठरवलंय ना तसं सगळं घडून आलं, फार बरं होईल. देवाकडे हीच प्रार्थना करते मी. अमृता, आपण हे सगळं ज्या हेतूने करतोय ना तो हेतू खूप चांगला आहे, त्यामुळे देव आपल्याला नक्की शक्ती देणार. सार्थक, काय झालं, इतक्या घाईने का बोलवून घेतलंस? इतकं काय महत्वाचं काम होतं की हातातली कामं सोड आणि निघून ये असं म्हणालास? मला खरं खरं सांग, कोण आहेस तू? प्रेरणा? प्रेरणासारखी दिसणारी अर्पिता, नीट नीट विचार करून उत्तर दे. तुझ्या या उत्तरावर भरपूर काही अवलंबून. तुला हा प्रश्न अखेरचा विचार. तुझ्या उत्तरावर मी डोळे बंद करून विश्वास कर, म्हणून नीट विचार करून उत्तर दे. प्रेरणा की अर्पित, हे विजय आणि भीना कोण आहे? तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? पार्ल्याच्या देवधरांशी काय संबंध आहे तुझा? देवधर? पार्ला?
त्या दिवशी त्या माणसाने सुद्धा तुला अर्पिता देवधर अशीच हाक मारली होती. मला खरं खरं सांग, तू अर्पिता देवधर आहेस ना? प्रेरणा प्रेरणा व्हायचं नाटक करतेस ना माझ्या? का करतेस तू हे? कोणाच्या सांगण्यावर ना करतेस? सांग ना मला. प्रेरणाचं रहस्य सांग. सांग मला प्रेरणाचं रहस्य. सार्थकला सगळं खरं खरं सांगून टाका प्लीज. मला आता आणखीन यात गवू नका. अरे तुमच्या मिसेस तिकडे लग्नाची डेट फिक्स करून मोकळ्या झाल्या. पार्टी ठेवून अनाउन्समेंट करायचं प्लॅनिंग करतायत त्या. मला खरंच यातलं काही माहित नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. राधिकाचा सार्थकवर खूप प्रेम आहे आणि म्हणून तिनं लग्नाचा विषय काढला असणार. मला थोडा वेळ दे. तू म्हणतेस तसंच होईल. फक्त थोडा वेळ जाऊ दे. मिस्टर कुलकर्णी आणखी किती वेळ देऊ मी तुम्हाला? मला माझं आयुष्य आहे ना. एकीकडे तुम्ही मला म्हणता तुम्हाला काही माहित नाही आणि दुसरीकडे तुमची बायको लग्नाच्या तयारीला लागल्यात त्या. तुलाही तुझं आयुष्य आहेच पण अर्पिता खरंच तू सार्थकशी लग्न का नाही करत? हे बघा मिस्टर कुलकर्णी, सार्थक आता बरा झालाय ना. आता आपण त्याला सगळं खरं खरं सांगून टाकू शकतो. प्लीज आता आणखीन लेट करू नका. उद्या कदाचित परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेलेली असेल. नाही तसं काही होणार नाही. तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा ना. मी बोलते सार्थकशी. असं करू नकोस. आपण डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय ही रिस्क नाही घेऊ शकत. आपल्या थोड्याच्या चुकीमुळे सार्थकचं आयुष्य पूर्णपणे अंधारात बुडून जाईल. काय झालं? कसला विचार करते का? माझ्यापासून काहीतरी लपवतेस? गप्प कायस तू? हा अगं तुझ्या अशा वागण्याने मेंटली हिल झालोय मी. हिल मला खरं सांग. खरं सांग मला. तू प्रेरणा नाही म्हणून माझ्याशी लग्न करायला तयार नाही आहे. बरोबर ना? राईट. येस आय एम राईट. तुझ्या या गप्प राहण्याचा काय अर्थ काढायचा? मी काय अर्थ काढायचा? नाही सांगणार ना तू? नाही सांगणारच ना? मग मी स्वतःला संपवून टाकतो. संपवून टाकतो स्वतःला. निघालात नीट जा आणि पोचल्यावर फोन करा. तुम्ही पण काळजी घ्या मम्मा. औषध वेळेत घ्या. अगं माझी अजिबात काळजी करू नको समृद्धा. ह्या दोघी आहेत ना, शिवाय केदार सुद्धा आहेत. आणि खरंच मला आता पहिल्यापेक्षा खूप बरं वाटतंय. इतक्या दिवसांनी तुम्हा दोघांना असं एकत्र बाहेर पडताना बघून खरंच खूप छान वाटतंय. यश प्लीज असा चेहरा पाडून जाऊ नकोस. तुला मम्माची काळजी वाटते ना, पण काही टेन्शन घेऊ नकोस. आम्ही 24 तास तिची काळजी घेऊ. ओके? या थँक्स. चल मी बाहेर थांबलो. येत नीट जा. यश आत्ता चेहरा पाडून चाललायस खरा, बट आय एम शुअर परत येशील ते माझ्या नातवाच्या चाहुलीची गोड बातमी घेऊनच. विश यू ऑल द बेस्ट.